पुन्हा एकदा सूरत मधली बातमी। हॉटेलमधून बंडखोर आमदार हे विमानतळाकडे रवाना झालेले आहेत, त्यांना एअरलिफ्ट करून आता गुवाहाटीला नेलं जाईल अशी माहिती कळते। त्यामुळे हे सगळे आमदार आता हळूहळू या विमानतळाकडे रवाना झालेले आहेत। शिवसेनेचे आमदार असलेली ही गाडी आहे अशी माहिती कळते। त्यानुसार आता हे आमदार आधी विमानतळावर आणि त्यानंतर विमानाने ते गुवाहाटीला जातील अशी माहिती आहे। सध्या आमदारांना गुवाहाटीला नेलं जाईल, तिकडे ठेवलं जाईल अशी माहिती कळते। क्षणाक्षणाला घडामोडींनी वेग घेतलेला आहे, खास करून आता या सगळ्या आमदारांना सूरतमधून गुवाहाटीकडे नेण्यात झाल्याचं समोर येत आहे। गुवाहाटीमध्ये त्यांना नेण्यात येणार आहे, त्याकरता तयारी सुरू झाली आहे। विमानतळावर हे आमदार पोहोचत आहेत आणि तिकडून त्यांना गुवाहाटीला फ्लाईटने पाठवण्यात येईल। याच त्या आमदारांच्या गाड्या आहेत ज्या हळूहळू रवाना होत आहेत सूरतमधल्या हॉटेलमधून। नेमके किती आमदार आहेत, किती आमदार सध्या हॉटेलमध्ये आहेत याची स्पष्टता नसली तरी हळूहळू एक एक आमदार आता गाडीतनं रवाना होतोय असं कळत आहे। वेदांत नेम याबद्दल अधिक माहिती देतील। वेदांत, तू नेमका कुठे आहे सत्ता आणि काय अपडेट्स आहेत तिकडचे? अश्विन, सूरत विमानतळावर मी सध्या आहे आणि इथे कोणत्याही क्षणी जे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत ते या ठिकाणी येतील आणि इथनं एक चार्टर्ड प्लेन तयार आहे, तिथनं हे गुवाहाटीला जातील। खरं तर 11:15 वेळ दिली होती, मात्र अद्याप इथे 2 ते 3 आमदार आतमध्ये असल्याची माहिती आहे। तर बाकी जे आमदार आहेत ते एकनाथ शिंदेंसोबत येतील, मात्र कधी येणार, कारण 12 वाजेपर्यंत यांना अलर्ट करण्यात आलेलं आहे, त्यानुसार ते 12:00 या ठिकाणी येतील आणि नंतर मग ते गुवाहाटीला जाणार आहेत। एक सावध पवित्रा खरं तर एकनाथ शिंदेंच्या या सगळ्या टीमने घेतलेला आहे, कारण आपण बघितलं मिलिंद नार्वेकर असतील किंवा मग रवींद्र फाटक असतील, ते दुपारी त्यांना येऊन भेटले, मात्र त्यानंतर कुठेही दगाफटका होऊ नये किंवा कोणीही यामधलं फुटू नये यासाठी एक सावध पवित्रा इथे घेतला जातोय आणि गुवाहाटीमध्ये आजचा मुक्काम असल्याची माहिती आहे। सध्या तरी इथे बघतोय सुरक्षा आपल्याला पोलिसांची पाहायला मिळते आणि 2 ते 3 आमदार हे आतमध्ये असल्याची सुद्धा माहिती आहे। चार्टर प्रिंट एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।